झेप, लेखक नारायण धारप. झेप. त्याला वाटलं होतं 2-3 दिवसात त्यांचं अभिनंदनाचं पत्र येईल. त्यांना खरोखर आनंद व्हायला हवा होता. त्यानं साध्य केलेली गोष्ट किती विस्मयकारक होती, किती अकल्पित होती. कदाचित हा चट्टामणी स्वतःही त्याला भेटायला येईल. पण दिवसांमागून दिवस गेले, आठवडा होत आला. जानूची उत्कंठा अगदी शिगेस पोहोचली, पण केंद्राकडून नुसती पोहोच सुद्धा आली नाही. मग अभिनंदन तर दूरच राहिलं. त्याच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या. पुन्हा त्यांना स्मरणपत्र लिहावं का याचा तो विचार करू लागला. आणि त्याच सुमारास त्यांचं पत्र आलं. वरची वेष्टनं त्यानं टराटर फाडून काढली. आत एक छापील पत्र होतं. अर्जासारखा दिसणारा एक कागद होता. सर्व काही यांत्रिक, साचेबंद, लाखाच्या संख्येतलं. त्याच्या आदिरपणाची त्यांना कल्पना आली नाही का? त्याचा पैसा, त्याचा वेळ, याची किंमत कवडीची होती का? सर्व आनंदावर विरजण पडल्यासारखं जानूला वाटलं आणि पत्रानं तर त्यावर पुरता बोळा फिरवला. तुमचे पत्र मिळाले. पहिल्या प्रयोगात यशस्वी झाला आहात असे लिहिता. पत्राप्रमाणे नोंदणी अर्ज पाठवला आहे, तो योग्य आणि संपूर्ण भरून नोंदणी शुल्कासहित पाठवावा. पहिल्या पाठाचे मूल्य 20 रुडा, दुसऱ्या पाठाचे मूल्य 20 रुडा अशी रक्कमही पाठवावी. नोंदणी झाल्यावर दुसरा पाठ व साहित्य पाठवलं जाईल. तुम्हाला सुयश चिंतणारा चट्टामणी. रकमेनं जानूच्या पोटात गोळा उभा राहिला. 49 रुडा, सर्व वर्षाची बचत. कधी काळी हिमालयाच्या, रॉकीच्या, आल्प्सच्या किंवा निलगिरीच्या राखीव वनक्षेत्रात सुट्टी घालवण्यासाठी म्हणून कणाकणानं जमवत आणलेली रक्कम ही आत्ताच द्यायची. पुढच्या पाठांना शासन निधीत ठेवलेली सर्व रक्कम काढायची. आणि अयशस्वी झालो तर पुन्हा जन्मभर या चक्कीत पिसत राहायचं. आणि हे लोक तरी कसे? त्यांना काही कौतुक तरी आहे का? यशाबद्दल काही आस्था आहे का? अभिनंदनाचा एक शब्द तरी आहे का? का आपल्यासारखेच इतर हजारो लोक या पाठात यशस्वी होत आहेत? जानूला या निर्विकार चट्टामणीचा भयंकर राग आला. या सर्व मानसशक्ती केंद्राचाच राग आला. 2 दिवस आणि 2 रात्री तो स्वतःशी चढफडला. आणि मनुष्य स्वभावाप्रमाणे शेवटी त्यानं नोंदणी अर्ज भरून पाठवला, अगदी 45 रुडॉसह. आता पैसे पाठवले आहेत तेव्हा तरी उत्तर लवकर येईल अशी जानूची अपेक्षा होती. पण हा चट्टामणी पुरता निगरगट्ट निघाला. तब्बल 10 दिवसांनी त्यांचं पार्सल आलं. नोंदणीची पावती, पाठशुल्काच्या पावत्या आणि अर्थात पत्र. आता तुमच्या प्रयोगाचा पुढचा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या प्रयोगात आपण केवळ शक्तिक्षेत्राची रचना घडवली, हे निर्द्रव्य असतं. आता आपण प्रत्यक्ष द्रव्याला स्पर्श करणार आहोत. द्रव्याचं स्थलांतर ही सर्वात सोपी पायरी आहे, कारण इथे आपण द्रव्याच्या कणाचा किंवा कणांतर्गत रचनेचा विचार करत नसून असंख्य कणांच्या एका समूहाचा विचार करत आहोत. दुसऱ्या प्रयोगाचा पहिला भाग असा आहे. बरोबरच्या साहित्यात प्लास्टिकच्या 2 सीलबंद कुप्या आहेत. एकीत एक धातूची गोळी आहे. एका कुपीतून दुसऱ्या कुपीत ही गोळी न्यायची आहे. अर्थात कुप्यांना स्पर्श न करता केवळ मानसशक्तीनं. विचारांच्या दिशेसाठी पाठातला उतारा पहा. येथे एक आग्रहाची सूचना द्यायची आहे. हे प्रयोग जादू, नजरबंदी या प्रकारातले नाहीत. त्यासाठी त्यांचा उपयोगही वर्ज्य आहे. त्याचप्रमाणे सहकारी मित्रमैत्रिणी यांच्याशी यावर चर्चा करू नये, हे आपल्या हिताचं आहे. जानून पाठातला तो भाग उघडला. समूह पद्धतीनं द्रव्य संचाचा विचार कसा करायचा, त्यात कल्पनेनं 1 उणे अगर 1 अधिक कसं आणायचं याचा तिथे विस्तारानं उल्लेख केला होता. मनाची एकाग्रता साधण्यासाठी काही सोपे उपायही दिले होते. तेव्हा रात्री जानू टेबलावर 2 कुप्या ठेवून आसन ठोकून बसला. 1 रात्र, दुसरी रात्र, तिसरी रात्र, 5व्या रात्री ते झालं. डोक्यात एकदम गलबलाट झाल्यासारखा वाटला. घंटानादासारखा एक ध्वनी अंतर्मनावर उमटला आणि एका कुपीतली गोळी नाहीशी होऊन दुसऱ्या कुपीत दिसायला लागली. भ्रामक नव्हे, अगदी खरी. कुपी हलवली तर खडखड आवाज करणारी. दोन्ही कुप्यात ती आलटून पालटून घालून जानूनं स्वतःची खात्री करून घेतली. पण आता त्याला फारशी शंका येत नव्हती.
या वेळचं त्याचं पत्र म्हणजे अगदी एखादा अहवाल होता. तिसऱ्या पाठासाठी 20 रुडॉही होते. पैसे जात राहिले, पाठ येत राहिले, चट्टामणी त्यावर वेळेचं काय बंधन घालील तेवढंच. हातात पार्सल आलं की जानूचा प्रयोग 4-5 दिवसाच्या आत पुरा होत होता. वस्तूंचा रंग बदलणं म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेवटच्या थराचा विचार, वस्तूंचं तपमान बदलणं म्हणजे कणांच्या गतीचा विचार. शेवटी जानूला मोह आवरला नाही व एका संध्याकाळी त्यानं चिनाराला आपल्या खोलीत बोलावलं. तिच्या उंचावलेल्या भुवया पाहून तो हसला. चिन, तुला एक गंमत दाखवणार आहे, तो म्हणाला. अशा गमती मी पुष्कळ पाहिल्यात, ही संशयानं म्हणाली. तुझी शंका योग्य आहे, पण खरोखरच तसलं काही नाही. ती आत आल्यावर तो दार लावू लागला तशी ती परत उभी राहिली. चिन, माझ्यावर विश्वास ठेव, एक मिनिट तरी थांबशील. त्याच्या प्रांजळपणानं तिचा संशय जरा कमी झाला, पण तरीही ती अगदी सावधपणे बसली होती. तिचे कपडे गडद हिरव्या रंगाचे होते. केसांवर तिनं त्याच रंगाची पण बिनवासाची फुलं घातली होती. काही वेळ जानू तिच्याकडे पाहत उभा राहिला. तिची खात्री तर पटायला हवी, पण भय वाटायला नको. चीन, तुला सर्वसामान्य गोष्टीत स्वारस्य नाही हो की नाही? या चर्चेसाठी का मला इथे बोलावलंयस? अलौकिक, विलक्षण असा कशाचा तरी तुला ओढा आहे, हो ना? जानू, तू अलौकिक कशाला म्हणशील? तिच्या जवळ येत जानूनं तिच्या केसातलं एक फूल तिच्या हातात दिलं. या फुलाकडे पहा चीन. जानूची नजर त्या फुलावर एकाग्र झाली. फुलाशिवाय इतर काहीही त्याला दिसेनासं झालं. फूल त्याच्या जाणीवेत मोठं झालं, विशाल झालं, प्रचंड झालं. त्याची एक एक पाकळी पर्वतासारखी झाली. त्या पाकळीतला एक एक कण, त्या कणातला एक एक अणू. आकार तर अजून वाढतच होता. ही रंगद्रव्याची पातळी, या रचनेमुळे रंग हिरवा होतो, ही अशी बदलली तर? त्यानं कल्पना केली. आता सरावाचा झालेला तो एक हिसका. मग त्यानं डोळे मिटून घेतले. जानू, चिनाराचा आश्चर्योद्गार आला. त्यानं डोळे उघडले. चिनारा हातातल्या फुलाकडे विस्मयचकित नजरेनं पाहत होती. हिरव्या फुलाऐवजी आता तिच्या हातात गर्द झळाळणाऱ्या सोनेरी रंगाचं एक फूल होत. 10-12 मिनिटांनी चिनारा त्याच्या खोलीतून रागानं बाहेर पडली. तिने दणकण लावून घेतलेल्या दाराकडे जानू आश्चर्यानं पाहत होता. तिला काहीच कसं कळत नाही, त्याला आश्चर्य वाटत होतं. वास्तविक त्यानं तिला आपल्या या नव्या मानसशक्तीचे कितीतरी साक्षात्कार दाखवले होते, आणि तिची तर समजूत झाली होती की या सगळ्या हात चलाखीच्या नजरबंदीच्या गोष्टी आहेत. तिला वाटलं होतं या प्रयोगांनी जानू तिला फसवायचा प्रयत्न करत होता, आणि त्यानं तर ती अधिकच चिडली होती. जानू, असला थिल्लरपणा करायला तुला शरम नाही वाटत? ती कडाडली होती. मी मूर्खपणा केला आणि मनातलं गुपित तुला सांगितलं. माझ्या मनाची ओढ आहे ती असाधारण अलौकिक गोष्टींकडे, असल्या दीड दमडीच्या पोरकट प्रकारांकडे नाही. पुन्हा माझ्या वाटेस गेलास तर याद राख. सहकारी, मित्र, मैत्रिणी यांच्याशी यावर चर्चा करू नका. त्यांनी आपल्या पाठात सूचना दिली होती ती किती योग्य होती ते आता त्याला पटलं. एखाद्यानं विश्वास ठेवायचाच नाही असं ठरवल्यावर त्याची खात्री कोण आणि कशी पटवणार? मानसशक्ती केंद्राचे पाठ चालू होते. एकेका पाठाला 20 रुडा. त्याची शासन निधीतली निम्म्याहून अधिक शिल्लक खर्ची पडली होती. मानसिक श्रम तर किती घेतले असतील याला गणतीच नाही. पण या चट्टामणीला याचं काही कौतुक होतं का? नाही. त्याचा तो मंद, थंड, निर्विकार कारभार चालला होता. उलट त्यात सुधारणा व्हायच्याऐवजी ते बिघडतच चाललं होतं. पत्र व पैसे गेल्यावर पुढचं पार्सल यायला 15-15, 20-20 दिवस लागायला लागले होते. पण पाठ येतच होते. 18व्या पाठात त्यांनी विचार विश्वाला सुरुवात केली. विचारांची उत्पत्ती, विचारांचा व पूर्वायुष्याचा बाह्य घटनांचा संबंध, विचारांचं भौतिक, विद्युत, रासायनिक रूप, मेंदूची रचना, विचारावस्थेत मेंदूत होणारे बदल यांची सखोल चर्चा केली. शेवट एकच आणि अटळ होता, स्वतःच्या विचारांवर नियंत्रण आणि दुसऱ्यांचे विचार वाचणे. पुन्हा एकदा त्यांनी एक अधोरेख सूचना दिली होती. आणि निकटवर्ती लोकांवर हा प्रयोग करू नका. तुमचं मनस्वास्थ्य तर जाईलच,
पण मानवी स्वभावावरचा विश्वासही ढासळेल तेव्हा संपूर्ण परक्या त्रयस्थ अशांवर हा प्रयोग करावा. इतर सर्व खेपांप्रमाणे याही वेळी जानूला यश यायला 1-7-8 दिवस लागलेच. यश आलं हे कळायला इतर कशाची आवश्यकताच नव्हती. त्यानं एखाद्यावर मन एकाग्र केलं आणि विचारांना ठराविक दिशा दिली की समोरच्या व्यक्तीचे विचार त्याला अगदी तंतोतंत जाणवत. तो माणूस जर खास एखाद्या अशा विषयावर विचार करत नसेल तर मनातले विचार म्हणजे केवळ गोंधळच असे. धुक्याखाली झाकलेल्या देखाव्यातील एखादाच भाग जरा वेळ स्पष्ट व्हावा आणि लगोलग धुक्याखाली झाकला जावा असाच काहीसा प्रकार होता. मध्येच एका संध्याकाळी त्याला समोरून चिनारा येताना दिसले. वास्तविक पूर्वीचा अनुभव आणि त्यांची सूचना त्यानं ध्यानात ठेवायला हवी होती, पण त्याच्याकडे पाहून चिनारा हसली मात्र त्यानं त्यांचा संकेत मोडला. तिच्यावर त्यानं आपलं मन एकाग्र केलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला विलक्षण शरम आणि पश्चाताप झाला. हा जानू तसा काही वाईट नाही, पण मला इतकी खुलचट समजतो याचा अर्थ तोच मूर्ख असला पाहिजे. अशा साध्या हातचलाखीनं मला बनवायला पाहत होता, त्याच वेळी एक कांचीला ठेवून द्यायला पाहिजे होती. तिच्या समोरून सटकता सटकता जानूची अगदी त्रेधा तिरपीट उडाली. एक महिना गेला तरी चट्टामणीकडून पत्र नव्हतं, पुढचा पाठही नव्हता. जानू वाट पाहून पाहून कंटाळला होता. अखेर रागावून त्यानं एक स्मरणपत्रही पाठवलं, पण त्यालाही आठवड्यानंतर सुद्धा उत्तर नव्हतं. केवळ पत्र पाठवण्याखेरीज त्याच्या हाती काही नव्हतं. त्याला आपली जागा सोडता येत नव्हती, पण त्याच्या असमर्थतेचा त्यांनी असा फायदा घ्यायचा की काय. गेले 2-3 दिवस त्याचा पारा चढतच होता. आज तो संध्याकाळी परत आला, त्यांचं पत्र नव्हतं, काही नव्हतं. त्याचा संताप क्षणाक्षणाला वाढत होता. त्यांचे सर्व प्रयोग प्रामाणिकपणे केले, यशस्वीपणेही केले, पैशांच्या बाबतीत कधीही कसूर केली नाही. मग ही अशी वागणूक का? हा चट्टामणी आहे तरी कोण? आहे तरी कसा? जानूची नजर खोलीच्या एका कोपऱ्यावर एकाग्र झाली होती. आपल्या विचारांची तीव्रता त्याला जाणवत नव्हती, पण मध्येच केव्हा तरी डोक्यात ती विलक्षण घडामोड झाली. दृष्टीवरचा एक पडदा दूर झाल्यासारखा वाटला. खोलीचा कोपरा अदृश्य झाला. तिथे दुसरंच एक दृश्य दिसायला लागलं. ती एक आलिशान खोली होती, सर्व सुखसोयींनी सज्ज. त्या खोलीत एक प्रशस्त मेज होत. मेजामागे एक प्रशस्त माणूस बसला होता. आता त्याच्या मांडीवर एक अर्धविवस्त्र तरुणी बसली होती आणि तिचं शरीर कुरवाळण्यात तो रंगला होता. ती काहीतरी बोलत होती. म्हणित त्या पत्रांची उत्तरं पाठवायची आहेत ना? राहू दे ग ते उत्तरं मागून, आत्ता आधी तू हवीस मला. जानू त्या दृश्याकडे पाहतच राहिला. हाच तो चट्टामणी ज्याला आपण इतके दिवस मोठ्या आदरानं पत्र लिहित होतो, तो ज्याच्या खिशात आपल्या आयुष्याची बेगमी घालत होतो, तो असा ख्याली खुशाली दंग आहे आणि आपली पत्र धूळ खात कुठेतरी पडली आहेत. संतापानं जानूनं डोळे घट्ट मिटून घेतले, पण जोवर त्याच्या मनात त्या चट्टामणीचा विचार चालू होता तोवर त्याच्या समोरचं ते दृश्य हलणार नव्हतं. कारण ते नेहमीसारखं डोळ्यांनी दिसलेलं दृश्य नव्हतंच. त्याची इच्छा असो वा नसो, त्याला तो देखावा पाहतच राहावं लागलं. त्या चट्टामणीचे मांडीवर बसलेल्या त्या तरुणीच्या शरीराशी कामुक चाळे चाललेच होते. मध्येच एकदा टेबलावरचा एक लालसर दिवा प्रकाशला. एका यांत्रिक साधनातून नव्या पत्रांची रास त्या टेबलवर पडली. चट्टामणीनं एका हातानं ती पत्र खाली ढकलून दिली आणि त्या युवतीला जवळ ओढलं. कदाचित त्या गठ्ठ्यात माझंही पत्र असेल, जानूच्या मनात विचार आला. इतका वेळ खोलवर धुमसणाऱ्या रागाचा आता स्फोट झाला. त्याला वाटलं आत्ताच्या आत्ता या चट्टामणीकडे जावं आणि काहीतरी झालं. सर्व जगच आपल्या भोवती फिरल्यासारखं जानूला वाटलं. त्याच्या मनात स्थलांतराची जाणीव आली, गतिमान हालचालींची जाणीव आली. एखाद्या धूसर वलयासारखं जग त्याच्या शरीरावरून शरीरामधून सोसाट्यानं सरकत होतं. डोळ्यांसमोर स्फुल्लिंग चमकत होते, कानात घंटानाद घणाणत होते. सर्वत्र प्रलयकारी शक्तींचा कल्लोळ माजला होता. एक क्षणभर त्यानं संरक्षणाच्या भावनेनं डोळे घट्ट मिटून घेतले. त्याने डोळे उघडले तेव्हा तो चट्टामणीच्या खोलीत उभा होता. त्याला दिसलेलं दृश्य खोटं नव्हतं. चट्टामणी आणि त्याच्या मांडीवर बसलेली ती छोकरी,
दोघं आव असून जानूकडे पाहत होती. त्या आश्चर्याच्या धक्क्यात ते एकमेकांपासून दूर व्हायचंही विसरले होते. आणि जानू तोही आश्चर्यानं दिंगमुडत झाला होता. तोही त्या दुकलीकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता. शेवटी मुरब्बी चट्टामणीस आधी भानावर आला. त्यानं त्या छोकरीला खाली उतरवलं आणि मग घसा साफ करून तो शक्य तितक्या अधिकारानं म्हणाला, तू कोण? हा काय प्रकार आहे? इथे कसा आलास? तुला कोणी परवानगी दिली? भेटीची वेळ ठरली होती का? जानू गडबडला. शेवटी लहानपणापासून मनावर झालेले संस्कारच प्रभावी ठरले. यंत्र विभागात काम करणारा तो एक साधा कामगार, हे वातावरण त्याला पूर्ण अपरिचित होतं. मगाशी उफाळून आलेला संतापही या विलक्षण घटनेच्या आश्चर्यात नाहीसा झाला होता. आपली काहीतरी चूक झाली असं त्याला वाटायला लागलं. त्याच्या अबोलपणानं धीर येऊन चट्टामणी जरा चढ्या आवाजात म्हणाला, तुला बोलता येत नाही का? इथे तुझं काय काम आहे? परवानगी शिवाय प्रवेश का केलास? का रक्षकांना बोलावू? मी तुमच्या मानसशक्ती केंद्राचा एक विद्यार्थी सभासद आहे. माझं नाव जानू सिगानी, तो चाचरत म्हणाला. बर मग, पाठ व्यवस्थित येत होते ना? हो. मग इथे कशाला आलास? बरेच दिवसात मला काही पत्र मिळालं नाही. स्मरण पत्रांनाही तुमच्याकडून उत्तरं आली नाहीत. हे पहा, तुला आमची पद्धत पसंत नसली तर पैसे परत घेऊन चल. तसं लिहायचंस, इथे यायची काय जरुरी होती? तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही चट्टामणी, मी तुमच्या पाठांचाच उपयोग करून इथे आलोय. काय? जरा सावधपणे बसत चट्टामणी म्हणाला, मी माझ्या खोलीतून निघून सरळ इथे आलोय. मानसशक्तीचा स्थलांतरासाठी उपयोग केलाय. तुमच्या प्रत्येक प्रयोगात मला संपूर्ण यश मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी पुढच्या पाठाची इतकी वाट पाहत होतो. आपल्या यशासंबंधी बोलताना जानूच्या आवाजात पुन्हा एकदा अभिमान आला होता. त्या भरात त्याला चट्टामणीचे संशयानं बारीक झालेले डोळे दिसले नाहीत. त्याच्या जाड ओठांवर उमटणारं मिश्किल हास्य त्याला दिसलं नाही. चट्टामणीच्या प्रचंड हास्यानं त्याची तंद्री भंगली. हसता हसता चट्टामणीला अगदी दम लागला होता. स्वतःला कसं तरी आवरून चट्टामणी म्हणाला, तुला तुला सर्व काही आत्मसात झालंय म्हणतोस? होय. मग एखादा लहानसा प्रयोग करून दाखवतोस का? स्वसंतुष्टतेच्या आवरणातून आत्ता कुठे जानूला ती थट्टेची लकेर जाणवली. याला सगळं खोटच वाटतंय जानूला वाटलं. ती अर्धवस्त्र स्त्री अजूनही तिथेच उभी होती. तिच्याकडे दृष्टी एकाग्र करून जानू म्हणाला, हो, या बाई अशा अवस्थेत राहणं योग्य नाही. आपण त्यांना वस्त्र पेहरायला सांगू. तिच्या मनाचा अंदाज घेतात जानूला समजलं की तिचे बाकीचे सगळे कपडे एका बॅगमध्ये आहेत. त्याची नजर त्या बॅगवर खिळली. बॅगचा खटका खट्टा आवाज करून उघडला. बॅग उघडली, आतले कपडे बाहेर आले. हवेत त्यांच्या घड्या सावकाश उलगडल्या व त्यांची रांगच्या रांग त्या स्त्रीच्या रोखानं हवेतून निघाली. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एकदम भीतीची छाया आली. तिनं हवेतले कपडे हातांनी घट्ट पकडले आणि एक अर्धस्फुट आवाज करत ती खोलीतून पळत पळत निघून गेली. चट्टामणीचे डोळे आणखी बारीक व कावेबाज झाले होते. जानू, या थातूर मातूर गोष्टींनी मी फसणार नाही. जानूच्या रागाचा पारा परत चढायला लागला. रागाच्या भरात आपण एकेरीवर आलो आहोत हेही तो विसरला. असं का? मग तुला दाखवतोच, तो दात आवळून म्हणाला. त्या खोलीत अनर्थ माजला. चट्टामणी हवेत 5 फुटांवर तरंगायला लागला. त्याचं प्रशस्त टेबल दंड दिशी पालथं पडलं. फायली उघडल्या गेल्या. कपाटं दणादण उघडली गेली. असंख्य कागद हवेत बिरबिरायला लागले. चट्टामणीचा आरडाओरडा आणि खोलीतील सामानाची आदळआपट यांचा आवाज बाहेरच्या कार्यालयात पोहोचला असला पाहिजे, कारण 5-1 सेकंदात खोलीचं दार धाड दिशी उघडलं गेलं. आतील दृश्य पाहून दारापाशी जमलेले कर्मचारी जागेवरच खिळून उभे राहिले तर त्यात नवल नव्हता.